आज सकाळी शिवतीर्थावर साहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेऊन पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं जे स्वप्न महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेशित केलेलं आहे, त्यानुसार आज सकाळपासून आम्ही सर्व माननीय खासदार महोदय आहेत, आमदार महोदय आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, वसे विरार आणि पालघर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही भेटी दिलेल्या आहेत। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रमुख विषय असलेल्या दोन पोलीस स्टेशन की ज्याचं यापूर्वीच आम्ही काम पूर्ण केलेलं आहे, एक हायवेचं पेल्हार आणि दुसरं पाचोळे तिथलं पोलीस स्टेशनचं ऑलरेडी काम पूर्ण करण्यात आलेलं होतं, त्याला त्याचं लोकार्पण आज त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं असेल की सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालघर DPDC जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून DPDC सर्व सन्माननीय सदस्यांच्या संकल्पनेतून मान्यतेने पोलीस प्रशासनाच्या साठी मला वाटतं की आयुक्त जे काही कार्यालय आहे पोलीस प्रशासनाचं त्याच्यासाठी 13 चारचाकी वाहनं आणि साधारणतः 35 पेक्षा जास्ती बाईक्स त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला। 13 चारचाकी वाहनं जीप तर त्या आम्ही उपस्थित पण करून दिलेलं आहे, त्याचं लोकार्पण आज त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। त्याच्यासोबतच वसई विरारच्या काही ठिकाणी यापूर्वीची जी काही रुग्णालय होती आता कोविडचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचं रेग्युलर रुग्णालयांमध्ये रूपांतरित करणं, काही ज्या मोकळ्या जागा आहेत की ज्या भविष्यामध्ये आपल्या वसई विरारच्या नागरिकांच्या सोयीसाठी काही प्रकल्प आपण उभे करू शकतो, त्याच्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये क्रीडा विषयाशी संबंधित असलेल्या काही प्रकल्पांना आज प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी भेटी दिलेली आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वसई विरार या कार्यक्षेत्राच्या साठी मोठ्या प्रमाणात पासपोर्टची जी काही सुविधा आहे ती वसई विरार इथेच उपलब्ध व्हावी अशी जी सूचना होती तर त्याचा अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। परमनंट दृष्टिकोनातनं इथे एखादं शासकीय जागा उपलब्ध होईल काय महापालिकेच्या माध्यमातून महसूल डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते ताबडतोबीने शोधा आणि त्याचं स्वतंत्र कार्यालय कायमस्वरूपी ज्या काही सोयीसुविधा लागतात त्याच्यानुसार तिकडं निर्माण करण्याचा आवाहन करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच RTOचंही कार्यालय इथे कायमस्वरूपी असलं पाहिजे ही एक मोठी मागणी या भागातली होती आणि त्याही संदर्भामध्ये RTO कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांना त्याचा प्रस्ताव करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। वसई विरार महापालिकेच्या दृष्टिकोनातून काही कामगारांचे मुद्दे होते, काही खेळाच्या मैदानाच्या संदर्भातले मुद्दे होते, ज्या काही जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत किंबहुना महसूल विभाग त्याने महापालिकेला हँडओव्हर केलेल्या आहेत, ज्या मोकळ्या जागा आहेत त्याला तातडीने कुंपण करण्यात यावं अशी मागणी पदाधिकाऱ्यांची होती की जेणेकरून अतिक्रमण होणार नाही किंबहुना तिथे अपेक्षित असलेले प्रकल्प सुरू करावेत, ज्या ज्या जागांच्यासाठी प्रयोजनासाठी त्या जागा आरक्षित आहेत तेथे प्रकल्प तातडीने सुरू करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। जसं 2-3 ठिकाणी रेल्वेचे फ्लायओव्हर क्रॉसिंग जे आहेत त्या संदर्भातील सूचना होती, काही खेळाची क्रीडांगण आहेत, देवगिरी उपवन म्हणून एक मोठा
25-30 एकरचं जे काही जागा आहे असे वेगवेगळे जे काही प्रकल्प होते त्या प्रकल्पांना गती देण्याची सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। क्रांती सूर्य बिरसा मुंडा भवन भव अशी एक सूचना खासदार साहेबांची होती। त्याच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं भवन आणि हॉस्पिटल याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आदिवासी समाज बांधव असतील, कॅथलिक समाज बांधव असतील, वेगवेगळ्या समाज बांधवांच्या अंत्यविधीची जी जी काही पद्धती असते, कुठे दफनभूमी असेल, कुठे अंत्यसंस्काराचा विषय असेल, काही कब्रस्थान असेल, तर काही समाज बांधवांच्यासाठी जागा अपुऱ्या पडत आहेत अशी जी काही सूचना होती, तर त्यासाठी कोणाचाही विरोध होणार नाही अशा ठिकाणी त्या जागेची निवड करून ती व्यवस्था उभी करून द्या अशी पण सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे।